आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा महाराष्ट्रातील बहुजनांच्या पुढं पर्दाफाश झालेला आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, अध्यादेश काढण्यापूर्वी तुम्ही इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि मगच अध्यादेश काढा. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांना मार्ग मोकळा करायचा होता म्हणून त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला आणि सुरुवातीपासून प्रस्थापिताकडून ओबीसींचा पुळका आणल्याचा आव आणला जात होता हे आज पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयानं सिद्ध झालेलं आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती आणि मानधन दिलं असतं तर बहुजनांचा हक्क आज हिरावला गेला नसता. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर यांनी आयोगाला पैसे दिले, तेही 50 कोटी रुपये मागितले होते, त्याऐवजी 5 कोटी रुपये दिले. मी या प्रस्थापित सरकारचा जाहीरपणे निषेध करतो आणि महाराष्ट्रातील तमाम बहुजनांना आवाहन करतो, विनंती करतो, आपला हक्क मागून मिळणार नाही तो हिसकावून घ्यावा लागेल. जोपर्यंत शकुनी काकाच्या नेतृत्वाखाली शकुनी काकाच्या इशाऱ्यावरती हे प्रस्थापितांचं सरकार चालतंय तोपर्यंत हे फक्त आणि फक्त नाटक करून आपल्या तोंडाला पानं पुसणार आहेत. म्हणून आपण सगळेजण एकत्रित येऊया आणि लढा उभा करूया.